नमस्कार, मी गिरीश स्वामी। बघा, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करायचा नाहीये। थंबनेल तुम्ही पाहिलेले, एका फ्रॉड माणसाविषयी मला तुम्हाला बोलायचंय आणि त्याची जी काही संस्था आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची आहे मला, जी की फ्रॉड आहे। तर सुरुवातीला मी काय करतो की तुम्हाला त्या माणसाचं नाव सांगतो, ते तुम्ही लिहून घ्या। बघा, या माणसाचं जे नाव आहे ते आहे बघा अर्जुन कुरे, आणि त्याच्या संस्थेचं जे नाव आहे ते आहे बघा हरे कृष्ण इस्कॉन गोसेवा गोरक्षा ट्रस्ट संचलित अनाथ आश्रम संस्थान बदनापूर छत्रपती संभाजीनगर। तर या टाइप मध्ये या संस्थेचं ते नाव आहे। बघा, तुम्ही पट्टीमध्ये पण पाहत असाल, हे नाव नोट डाऊन करून घ्या आणि या माणसाचं नाव पण नोट डाऊन करून घ्या। हे दोन्ही फ्रॉड आहेत, लक्षात घ्या। कारण बघा, आतापर्यंत आमच्या मेंबर्सनी बऱ्याच वेळेस मला कॉल केला, या माणसाविषयी सांगितलं की सर हे मला पैसे मागतो वगैरे, आणि जे काही इतर जे काही मेंबर आहेत जे काही आपल्या चॅनल रेग्युलर बेसिसवर पाहतात त्यांनी पण आपल्याला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की सर की हा माणूस टोटली फ्रॉड आहे आणि हे आम्हाला पैसे मागतोय, मुलींचे बायोटे वगैरे पाठवतोय, फोटो पाठवतोय आणि आम्हाला पैशाची मागणी करतोय। तर 10,000 रुपये अकाउंटला टाका, मी तुम्हाला मुलगी दाखवायला घेऊन येतो। तर अशा टाईपमध्ये तो ऍक्च्युली मागणी करतोय मुलांना, आणि विशेष म्हणजे आपले वीरशे वधूरच्या केंद्राचं नाव पण घेतोय, आणि आपले जे काही महेश स्वामी सर आहेत आणि माझं पण ऍक्च्युली नाव घेतोय महेश स्वामी गिरीश स्वामी। तर या टाईपमध्ये नाव घेऊन लोकांची फसवणूक करतोय। तर अशा लोकांपासून थोडक्यात तुम्ही सावधान राहा एवढंच मला म्हणायचं आहे, सुरक्षित राहा। कारण हे अशी जी लोक असतात ना, ती एरियाचं नाव खराब करतात। ऍक्च्युली हा जो माणूस आहे हा मराठवाड्याचं नाव खराब करतोय, हे तुम्हाला म्हणायचं आहे। तर सावधान राहा, बिलकुल ह्या माणसाला बळी पडू नका, हे तुम्हाला सांगायचं आहे, मला स्ट्रिक्टली सांगायचं आहे। कारण या माणसाचं नाव आम्ही पोलिसात पण दिलेलं आहे, लक्षात घ्या। त्या पोलिसांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला पण त्यांचा कॉल पण उचलला नाही, आणि आम्ही पण कॉन्टॅक्ट केला आमच्या केंद्रातून सुद्धा, आमचा पण कॉल त्यांनी घेतलेला नाहीये। तर त्या स्पेशली त्या अर्जुन कुरेला मला सांगायचंय, जर तू हा जर व्हिडिओ बघत असशील ना बाबा, तर प्लीज असं काम करू नको, तर याचे परिणाम वाईट होतील, एवढं तुला मला म्हणायचंय। विनाकारण लोकांचे पैसे असं घेऊन माणूस मोठा होत नाही, कारण लोकांचा पैसा कष्टाचा असतो, मेहनतीचा असतो। असा तू लोकांकडून पैसे घेऊन उकळण्याचं काम करू नको, कारण तुझ्या बरेच केसेस माझ्या कान्यावर आलेले आहेत, हे लक्षात घे। आणि आतापर्यंत मी तुझं नाव कुठं टाकलेलं नाही पब्लिकली, हे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवतोय मी, हे नाव पहिल्यांदाच पब्लिकमध्ये घेतोय अर्जुन कुरे, तुला स्पेशली सांगायचंय। बिलकुल लोकांच्या पैशाला असं विनाकारण हात लावू नको, कारण तुला तर माहिती आहे एक एक रुपया कमवायला माणसाला किती मेहनत लागते। ते जर अशी तू लबाडी करून फ्रॉड करून जर लोकांकडून पैसे घेत असशील तर ते कितपत योग्य हे तुलाच कळायला पाहिजे। आणखीन तो काय सांगतो बघा, की तो काय करतोय की बघा मोठमोठ्या संत थोऱ्यांची नावे घेतोय लोकांना आकर्षित करण्यासाठी, आणि दुसरं काय सांगतो की बाबा माझी अनाथ आश्रम संस्था सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत तुम्हाला जर मुलगी हवी असल्यास तुम्ही माझ्या अकाउंटला 10,000 रुपये टाका, मी तुमच्यावर गाडी घेऊन येतो। तर या संदर्भात तो लोकांना बोलतोय आणि लोकांना आमिष देण्याचं काम हा माणूस करतोय। तर अजिबात त्याच्या आमिषाला बळी पडू नका, स्पेशली सर्व मुलांना म्हणायचं मला। आणि हे जे काही फोटो माझ्याकडे फोटो पण आलेत मुलींचे, लक्षात घ्या, बायोटो पण आलेत तो जो पाठवतोय मुलांना, तर लक्षात घ्या। काल पण एका मुलाचा फोन येऊन गेलाय मला, त्यानं पण असं सांगितलं सर की हा माणूस मला कॉन्टॅक्ट करतोय, मला पैशाची मागणी करतोय। तर अजिबात त्याच्या अकाउंटला पैसे टाकू नका, स्पेशली अर्जुन कुरे तुला सांगायचं मला की अजिबात तू लोकांना फसू नको, तुला नाहीतर मी सोशल मीडियावर सुद्धा एक्सपोज करील, लक्षात ठेव, पोस्ट तयार करून तुला लास्ट वॉर्निंग देतोय मी, आणि हा पहिला चिडू तुझ्यावर बनवतोय मी, यासारखे आणखी बरेच चिडू मी तयार करील, हे पण लक्षात घे, हा पहिला चिडू आहे। आता तुझं नाव मी पब्लिकली घेतलेलंच आहे, आता त्याच्यावर मी पोस्ट तयार करील, जर यानंतर तुझं हे थांबलं नाही तर, हे लक्षात ठेव। आणि स्पेशली मला लोकांना पण म्हणायचं की बाबा अशा फ्रॉड माणसापासून तुम्ही दूर राहा, डायरेक्टली असे पैसे कुठेही तुम्ही भरू नका, कारण तुम्ही पण डायरेक्ट असे लोक आहेत की बाबा कुठे तुम्ही डायरेक्टली पैसे भरता आणि नंतर मला कॉल करता सर की त्यांनी तुमचं नाव घेतलं, मग मी पैसे भरले, आता माझे पैसे गेले, मी काय करू। तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला पाहिजेत की बाबा तो माणूस ज्या मुलींचे फोटो पाठवतोय त्या मुली कशा आहेत दिसायला, त्याच्यावर तुम्ही अंदाज लावा ना बाबा ह्या मुली खरंच अनाथ आश्रमच्या आहेत का नाही, कुठे काहीतरी बघता तुम्ही व्हिडिओज बघता वगैरे बघता काहीतरी कुठं तरी, आणि उगाच लगेच अनाथ आश्रम म्हणले की लगेच तुम्ही भुरळून जाता, अजिबात भुरळू नका। चांगले चांगले तुम्ही फोटो पाहिले की लगेच म्हणता हा हा सर किती पैसे पाठवू, तर असं अजिबात करू नका, तर असं कुठे डायरेक्टली फसू नका, एवढंच तुम्हाला म्हणायचंय, ठीक आहे। तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ तयार केला, तर या व्हिडिओमध्ये बस मी थांबतो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।